नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिषेक कळमकर फाउंडेशनच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. ताबामारीच्या दहशतीतून नगरला मुक्त करण्याची वेळ आली असून शहरात सुरू असलेल्या दहशतीच्या गुलामगिरीतून नगर शहराला स्वातंत्र्य मिळवून देण्याची खरी वेळ आता आली असल्याची प्रतिक्रिया माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केली. देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिषेक कळमकर फाउंडेशनच्या वतीने बालिकाश्रम रोडवरील भुतकरवाडी परिसरात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. देशाचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. नगर शहरातील नागरिकांना देखील स्वातंत्र्य दिनाचा आनंद घेता यावा या दृष्टिकोनातून या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नृत्य, मल्लखांब यासह पारंपरिक लाठीकाठीचे चित्तथरारक खेळ आणि ढोल पथकाच्या धमाकेदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. आयोजित कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक करत परिसरातील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत कार्यक्रमासंदर्भात अभिषेक कळमकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर. अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने समन्न भारत देशामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना आपल्या नगर शहरामध्ये सुद्धा हा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्सवात आणि जोशात साजरा करता आला सगळ्यांना. आणि यावर्षी प्रथमतः आमच्या अभिषेक कळमकर फाउंडेशन आणि त्यांची आमची सगळी टीम यांनी आमच्या बालिकाश्रम रोड येथे भुतकरवाडी परिसरामध्ये इथं स्वातंत्र्याचा जयघोष म्हणून विविध उपक्रमाद्वारे आणि विविध असे चांगले सादरीकरण, त्याच्यात डान्स परफॉर्मन्स, मलखम, त्याचप्रकारे बासरीवादन असल, काही वक्ते या ठिकाणी होते. त्याच्यामुळं हा उपक्रम घेण्याचा आमचा प्रयास होता. तो निश्चित प्रकारे याला नागरिकांचा एक चांगला प्रतिसाद मिळाला. महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरं तर या वर्षी जसं आपल्याला 78 वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं, तर आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एक संदेश या नगरीमध्ये पोहोचू इच्छितो की आता आपल्या नगर शहराला स्वातंत्र्य मिळून देण्याची वेळ आलेली आहे. या शहरामध्ये बेरोजगारीचा विषय, व्यापाऱ्यांचा विषय, व्यापाऱ्यांचा जे वडिलोपार्जित प्लॉट असतील त्याच्यावर जे ताबा मिळवण्याचा काही जणांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न देखील यशस्वी होऊन यांच्या प्लॉटमध्ये शिरले, असे या गुंडांना थांबवण्यासाठी, या व्यापाऱ्यांना स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी, महिला सुरक्षित नाहीये त्यांना कुठेतरी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यासाठी आज या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम्ही तो संदेश पोहोचवलेला आहे. वचनबद्ध आहोत, कटिबद्ध आहोत आणि निश्चित प्रकारे या माध्यमातून आम्ही
पुढच्याही वर्षी देखील या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम राबवू, याच्यासाठी मला या आमच्या परिसरातील जनतेची, माझ्या मित्रपरिवाराची साथ मिळाली, भविष्यात देखील मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद. तुम्हाला स्वानंदाचं भाषण मनापासून आवडलं आणि कळालं, आभार. खूप छान कार्यक्रम. काळ्या वाजूया या मुलासाठी. असेच कार्यक्रम त्यांनी इथून पुढे करावे आणि त्यांना सपोर्ट करावे. कार्यक्रमामध्ये सत्कार करणार त्याच्या वडिलांचा देखील आपण सपोर्ट करणार आहोत. आमची इच्छा आहे. आपला अभिषेक व अभिषेक कळमकर फाउंडेशनच्या वतीने हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अतिशय आनंदाने संपन्न झाला. आपला भारत देशातील मुलींचं एरियल सिल्क परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पडलं. तसंच आपण सगळे या उत्सवात सहभागी झाल्याबद्दल आपण सगळ्यांचे मनापासून आभार व स्वातंत्र्य दिनाचा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा जो आज दादांनी उपक्रम केलेला आहे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचा, खूप छान आहे. आम्ही खूप एन्जॉय केला हा कार्यक्रम आणि असाच दरवर्षी व्हावा आणि आम्ही हा त्याच्यात सहभाग होणार आणि खरंच खूप छान झालेला आहे कार्यक्रम हा. नमस्कार, माझं नाव सारिका स्वप्नील कोरेकर, मी इथे भुतकरवाडीत राहते. आज 15 ऑगस्ट साठी इथे अभिषेक दादा कळमकर यांनी अभिषेक फाउंडेशन तर्फे हा ठेवलेला कार्यक्रम भुतकरवाडीतील सर्व लोकांचा लाभ घेतला. खूप छान प्रकारचे इथे हे ठेवलेले कार्यक्रम. आज भुतकरवाडीतील लाभ घेता आला. अभिषेक दादाचे खूप खूप अभिनंदन की त्यांनी हा प्रोग्राम सगळ्यांसाठी इथे आयोजित केला आणि त्याचा लाभ घेतला. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.